नमस्कार, दीपटेक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीने 16,642 लेवलला या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे आणि खूपच चांगल्या प्रकारची क्लोजिंग आज निफ्टीने या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही बघितलं तर डेली कॅन्डलमध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जी रेड कॅन्डल बनलेली होती, म्हणजे डेली चार्टमध्ये जी रेड कॅन्डल बनलेली होती, त्याच्या ओपनिंगलाच या ठिकाणी आजच्या ग्रीन कॅन्डलने क्लोज दिलेली आहे. म्हणजे खूपच चांगल्या प्रकारची क्लोजिंग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालेली आहे. आणि आपण म्हटलेलं होतं, ही लेवल जर ब्रेक केली तर आपल्याला 16,350 लेवल पण या ठिकाणी निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर निफ्टीने ह्या ठिकाणावरूनच एक रिव्हर्सल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि खूपच चांगल्या प्रकारचे क्लोजिंग पण या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच हायवर जाऊन या ठिकाणी निफ्टीने आज क्लोजिंग दिलेली आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर अजून पण तुम्ही बघू शकाल की डेली चार्टमध्ये या ठिकाणी एक ट्रेंड लाईन बनत आहे आणि ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट या ठिकाणी निफ्टी घेत आहे डेली चार्टमध्ये, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर खूपच चांगल्या प्रकारची प्राईज ॲक्शन बनून या ठिकाणी निफ्टी आपल्याला अप साईडला या ठिकाणी मुवमेंट देत आहे. तर आता उद्याच्या दिवशी आपण या ठिकाणी कशी एंट्री घेऊ शकतो ते आपण आता या ठिकाणी बघूया. तर मित्रांनो, आजच्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर निफ्टी फ्लॅट ओपन झाली आणि दुसऱ्या कॅन्डलमध्ये बघू शकता हे सेलिंगचं प्रेशर या ठिकाणी आलं आणि एक बेस या ठिकाणी निफ्टीने बनवला, म्हणजे जवळजवळ 16,440 लेवल होती, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि या लेवलवरूनच एक अपवर्ड साईडला मुवमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की अपवर्डला खूप चांगली मुवमेंट आज निफ्टीने या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे लोअर लेवलपासून जवळजवळ 200 पॉईंटची रिकव्हरी निफ्टीमध्ये झालेली आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर खूप चांगली मुवमेंट होती, म्हणजे खूपच चांगल्या प्रकारची रिकव्हरी आपल्याला या ठिकाणी निफ्टीने दिलेली आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर उद्याच्या दिवशी आपण यामध्ये कशी एंट्री करू शकतो आणि बाईंगच्या आणि सेलिंगच्या पोझिशन कशा बनू शकतात ते आपण आता बघूया. तर मित्रांनो, उद्याच्या दिवशी बँकची पोझिशन कशी बनू शकते, जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली, म्हणजे 16,640 लेवलला या ठिकाणी जर फ्लॅट ओपन झाली आणि तिने जर लगेचच 16,650 लेवल अपसाईडला या ठिकाणी जर ब्रेक केली तर आपण या ठिकाणी लगेच एक कॉलची पोझिशन, लगेच एक बँकची पोझिशन बनवू शकतो. म्हणजेच कॉलची पोझिशन या ठिकाणी बनवू शकतो, कारण की निफ्टी जर बघितली हायर लेवलला या ठिकाणी क्लोजिंग झालेली आहे निफ्टीची आणि ही मोमेंटम उद्या पण कंटिन्यू राहू शकते, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर फेडची मीटिंग आहे, त्याचा रिझल्ट संध्याकाळी समजेल. म्हणजेच ते व्याजदर आहे फेडचे किती वाढवलेले आहे त्याचा इम्पॅक्ट पण आपल्या मार्केटवर पडू शकतो. असंही होऊ शकतं की आपलं मार्केट उद्या एकदमच गॅप अप ओपनिंग होऊ शकते किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकते. पण निफ्टीमध्ये जर फ्लॅट ओपन झाली आणि अपसाईडला जर ब्रेक केलं तर यामध्ये कॉलची पोझिशन खूप चांगल्या प्रकारे बनू शकते, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सेलिंगची पोझिशन केव्हा बनेल, जेव्हा निफ्टी 16,540 लेवलला या ठिकाणी ब्रेक डाऊन देईल, म्हणजे हा एरिया. तर इथे एक सपोर्ट आहे निफ्टीसाठी, ती कोणती लेवल आहे तर ती 16,540 लेवल आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. या लेवलला जर निफ्टीने ब्रेक डाऊन दिला तर त्यामध्ये आपण एक पुढची पोझिशन बनवू शकतो. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की जेव्हा आपण ब्रेकआउट किंवा ब्रेक डाऊन होत असतं त्या ठिकाणी प्राईजेस सस्टेन झाली पाहिजे, म्हणजे 10-15-20 मिनिटे या ठिकाणी प्राईज सस्टेन व्हायला पाहिजे, तेव्हाच त्यामध्ये एक बाईंगची किंवा सेलिंगची पोझिशन बनत असते. नाही तर काही वेळेला काय होतं, आपण जेव्हा ही कॅन्डल ब्रेकडाऊन देत असते यामध्येच ट्रेड घेत असतो, पण काही वेळेला काय होतं, ही रेड कॅन्डल बनते आणि दुसरी कॅन्डल जी आहे या ठिकाणी ग्रीन बनून जाते आणि या ठिकाणी रिव्हर्सल येत जातो, हे तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा पण तुम्ही ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनला ट्रेड घेता तेव्हा त्या ठिकाणी प्राईजेस सस्टेन व्हायला पाहिजे. सस्टेन झाल्यानंतर जेव्हा मोमेंटम कंटिन्यू होईल तेव्हाच त्यामध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्या पण ठिकाणी असो हे तुम्ही बघू शकता. या एरियाचा जेव्हा या रेझिस्टन्सला जेव्हा निफ्टीने ब्रेकआउट दिला या ठिकाणी मोमेंटम हा कंटिन्यू होता, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण ब्रेकआउट ब्रेकडाऊन होतो त्या ठिकाणी प्राईजेस सस्टेन व्हायला पाहिजे, तेव्हाच त्यामध्ये परफेक्ट हा ट्रेड बनत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर आपली उद्याची बाईंगची पोझिशन कशी असणार आहे, फ्लॅट ओपन झाली तरच आपण कॉलची पोझिशन बनवणार आहोत आणि पुढची जेव्हा 16,540 लेवलला या ठिकाणी निफ्टी ब्रेकडाऊन करेल तेव्हाच आपण या ठिकाणी एक पुढची पोझिशन बनवू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जास्तच जर गॅप अप आणि गॅपडाऊन जर ओपनिंग जर झाली तर त्यामध्ये पुन्हा एक प्राईज ॲक्शन बघून मग आपल्याला ट्रेड करायचं आहे, कारण की फेडचे रिझल्ट काय येतील, त्यांचे व्याजदर वाढलेले असतील कमी झालेले असतील, जर फ्लॅट असतील तर मग एवढा इम्पॅक्ट आपल्या निफ्टीवरती किंवा बँक निफ्टीवरती पडणार नाही. बँक निफ्टीवरती जास्त इम्पॅक्ट पडू शकतो फेडच्या रिझल्टात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. कारण की आजच्या दिवशी जर बघितलं तर बँकिंग सेक्टर हे खूप चांगलं चालत होतं. निफ्टीमध्ये तुम्ही बघितलं तर रिलायन्स सारखा स्टॉक आहे त्यामध्ये पण काही एवढ्या खास मुवमेंट नव्हती. त्यामध्ये HDFC होता, HDFC चांगला चालत होता, तर जे स्ट्रॉंग स्टॉक होते ते काही प्रमाणामध्ये आता थोडेसे कूल ऑफ झालेले, म्हणजे रिलायन्स जर बघितलं तर त्याच्यामध्ये एवढी मोमेंटम नाही आहे. त्याच्यामध्ये जर मोमेंटम असती तर निफ्टीमध्ये अजून आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारची मोमेंटम बघायला मिळू शकली असते, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे.
तर उद्या गॅप अप जर झाले तर त्यामध्ये एक प्राइस एक्शन बघून पुन्हा 16,640 लेवलला या ठिकाणी एक बाईंगची पोझिशन आपण बनू शकतो. प्राइस एक्शन बघून मग त्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे. तसंच गॅप डाऊन ओपन म्हणजे जर 16,550 लेवलला या ठिकाणी जर निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली तर तेव्हा पण त्यामध्ये आपल्याला प्राइस एक्शन बघूनच त्यामध्ये आपल्याला एंट्री करायची आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर ऑप्शन चेन डाटा पण बघणार आहोत की त्यामध्ये डाटा कसा बनलेला आहे आणि उद्या मंथली एक्सपायरी पण आहे, कोणत्या पण साईडला मूव्ह येऊ शकतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं. कारण की मंथली कॉन्ट्रॅक्ट जे असतात ते उद्या कट होत असतात, म्हणजे ज्या पण पोझिशन असतात उद्या भरपूर प्रमाणामध्ये कट होतील आणि एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला अप किंवा डाऊन साईडला या ठिकाणी बघायला मिळू शकते. तर एक्सपायरीच्या दिवशी पण प्रॉपर स्टॉप लॉस लावायचा आहे आणि मगच ट्रेड करायचा आहे, कारण की उद्या प्रीमियम जे झिरो होत असतात पूर्णपणे, तर त्यामुळे कोणत्या पण तुम्हाला कोणत्या पण साईडला एक मोठा मूव्ह आपल्याला बघायला मिळू शकतो आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर ऑप्शन चाईनमध्ये बघूया की डाटा आपल्याला काय सांगतोय. तुम्ही ऑप्शन चाईनमध्ये जर बघितलं तर 16,500, 600, 700 आणि 800 लेवलला पण या ठिकाणी कॉलची अनवाइंडिंग झालेली, म्हणजे कॉलच्या पोझिशन या ठिकाणी कट झालेल्या आहे. म्हणजे ज्यांनी पण मंदीच्या पोझिशन या ठिकाणी बनवलेल्या होत्या त्यांनी त्या कट केलेल्या आहे, म्हणजे कॉल रायटर खूप प्रमाणामध्ये आपल्या पोझिशन या ठिकाणी कट करून गेलेले आहे. आणि 16,500 लेवल जर तुम्ही बघितली स्ट्राईक, 16,600, 16,700 आणि 16,800 या चारही स्ट्राईकला तुम्ही जर बघितलं तर पुट रायटिंग ही जास्त झालेली, म्हणजे पुटची ॲडिशन या ठिकाणी जास्त प्रमाणात झालेली आहे, म्हणजेच तेजी करणारे जास्त प्रमाणात या ठिकाणी झालेले आहे. तर मित्रांनो 16,700 वर जर निफ्टी सस्टेन जर झाली तर आपल्याला एक अपसाईडला पुन्हा मूव्ह बघायला मिळू शकतो, कारण की जे पण कॉल रायटर असतील म्हणजे इथं जवळजवळ 57 लाख कॉल रायटर आहे तर त्यांच्या पोझिशन या ठिकाणी कट होतील आणि एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला अपसाईडला बघायला पण मिळू शकते. आणि तसं पण उद्या मंथली एक्सपायरी आहे त्यामुळे कोणत्या पण साईडला आपल्याला एक बिग मूव्ह बघायला मिळू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा. तर त्यामुळे उद्या पण तुम्ही ट्रेड घेताना स्टॉप लॉस पक्का लावायचा आहे, स्टॉप लॉस लावूनच इंडेक्स ऑप्शनमध्ये ट्रेड पण करायचा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर उद्याचे लेवल तुम्ही लक्षात ठेवायचे, व्यवस्थित ड्रॉ करून घ्या आणि प्रॉपर स्टॉप लॉस लावून मगच त्यामध्ये काम करा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तर मित्रांनो या चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब पण नक्की करून घ्या. जय हिंद.